पटेल आधार विकास पैनल का प्रमुख प्रशासन से वापस से विनंती करता हूं कि हमारी जो नाम रुके हुए है वो वापस से पूरा ऐड करके मुकम्मल यदि हमको देने की कोशिश से वंचित रहे हुए है उनका वोट का जो उन्होंने हक मारा है तो हम तो चाहेंगे कि वापस से री इलेक्शन इसको कराया जाए। आज सवेरे से रावरोसपुरा पड़ेगांव ग्राम पंचायत के अंदर सवेरे 7 बजे से वोटिंग के लिए यहाँ की पब्लिक बड़ी उत्साह के साथ वोटिंग करने के लिए स्कूल में आ रही है। लेकिन शुरुआती में जब लोग यहाँ पे वोटिंग करने के लिए आए तो वोटर्स को ऐसा मालूम हुआ कि मतदार यादी में उनके नाम ही नहीं है। इसके कारण यहाँ के जो हकदार जो वोटर्स थे वो वोटर को वोट डालने का हक ही नहीं मिला। इससे पहले मैंने तहसीलदार साहब को मिलके एक निवेदन भी दिया था कि ऑलरेडी हमारे मतदान यादि में से कई लोगों के नाम कट हो चुके हैं लेकिन उसके ऊपर प्रशासन ने कुछ भी ध्यान नहीं दिया। मैं प्रशासन से वापस अपील करता हूं कि उन्होंने इस बार जो मतदार यादि में नाम नहीं ऐड किया अभी जो हमारे रावरोसपुरे के अंदर जो 200 से 300 लोग का मतदार यादि में नाम नहीं हुआ और जिस जो अधिकारी इसके अंदर काम कर रहे थे तलाटी यहाँ का जो ग्राम सेवक और यहाँ का BLO मैं तहसीलदार को विनंती करता हूँ कि इनके ऊपर कार्रवाई करके इसको सस्पेंड करें और इनके ऊपर कायदेसर गुनाह दाखिल करें। मैं लती पटेल आधार विकास पैनल का प्रमुख प्रशासन से वापस से विनंती करता हूँ कि हमारी जो नाम रुके हुए है वो वापस से पूरा ऐड करके मुकम्मल यादि हमको देने की कोशिश करें। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मीम। क्या आप चाहते चुनाव फिर से होना चाहिए यहाँ पर? देखो कम से कम 2 से 3 लोग जो वोटिंग से वंचित रहे हुए है उनका वोट का जो उन्होंने हक मारा है तो हम तो चाहेंगे कि वापस से री इलेक्शन इसको कराया जाए। मी उपसरपंच रावरसपुरा माजी उपसरपंच रेहाना कासिम शेख। आता सध्याची परिस्थिती जी आहे त्यात इलेक्शनचं ग्रामपंचायतचं जे चालू आहे सगळं व्यवस्थित चालू आहे पण बरेचसे जणांचे वोटिंग लिस्टमध्ये नाव नाही आहेत। तर माझं असं म्हणणं आहे की प्रशासन याच्याकडे लक्ष द्यावं आणि जे लोक वंचित राहिले मतदानापासून त्यांच्या बाबतीत विचार करावा। आणि तर अपील करते मी काही पुन्हा त्यांनी काहीतरी याच्या बाबतीत विचार करून जे चूक झालेली त्याची दुरुस्ती करावी। या चुकीमध्ये काही तुमचे विरोधक तो सामील नसावेत ते काही सांगता येणार नाही, होऊ शकतं किंवा नाही पण होऊ शकतं। एक उमेदवार माझं नाव नसीर शामस शेख। सकाळी इलेक्शन बूथ चालू होण्याच्या पूर्वीच माझ्या निदर्शन असं आलं की माझं चिन्ह टेलिफोन होतं पण ते अचानक जेव्हा मी बघितलं EVM मशीनवर तर ते गायब आणि तिथे दूरचित्रवाणी म्हणजे TV सेट मला दिसता तो माझ्या एकदम अपेक्षा ज्या उंचावल्या होत्या त्या धुळीच मिळाल्यासारखं मला वाटलं। क्षणभर मी गरगरलो का शासकीय कर्मचारी एवढी मोठी चूक कशी होऊ शकते कारण मग त्यांनी सर्व कागदपत्र तपासले रेकॉर्ड चेक केलं त्याच्या दूरध्वनीच होतं पण त्यांनी दूरचित्रवाणी म्हणजे या लोकांना दूरध्वनी आणि दूरचित्र याचा फरकच कळला नाही आणि त्यासाठी त्यांनी इतकं माझं म्हणजे मी तर संपलोच असतो कारण हां कारण माझी अपेक्षा होती की मी इतका प्रयत्न केला आमच्या सेमोलवर मी इतका जोर दिला आणि 100% मला जिंकून यायचं शाश्वतीच होती पण केवळ शासकीय कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळेच मला एवढी मोठी शिक्षा भोगायची वेळ आली होती आणि यांचं इतका भोंगळ कारोबार आहे की यांनी आम्हाला ज्या उमेदवाराच्या चिठ्ठ्या दिल्या जातात जे आयकार्ड बनवले जातात ते पण उपलब्ध नव्हते। मग त्यांनी काय केलं साध्या प्लेन पेपरवर शिक्का मारून फोटो लावायला सांगितलं म्हणजे आमच्या शासकीय कर्मचाऱ्यांनी जे काम करतात आणि ज्या शिस्तीचे किती धुंडवळे उडवतात
ते निदर्शन आल खरच वाइट वाटत काय चाललं आहे असं असं व्हायला नको आहे। तुम्ही री इलेक्शनची मागणी करणार का? नाही असं काही झालं तर माझी तर तीच मागणी आहे का अशावेळी री इलेक्शन व्हायला पाहिजे। कारण काय आपलं लोकशाही आहे, इथं सर्वांना समान हक्क दिलेले आणि स्वातंत्र्य दिले आहे, त्यामुळे न्याय हा मिळालाच पाहिजे आणि भारतीय राज्यघटनेत तशी तरतूद आहे। तुम्हाला असं वाटतं की तुमचे विरोधक आणि कर्मचारी मिळून नाही असं विरोधकांनी तर नाही, विरोधक सुद्धा या बाबतीत माझी चिंतक आहे, परंतु काय झालं ही सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचीच फार मोठी चूक आहे आणि अशा ठिकाणी असं होऊ शकतं माझा क्षण विश्वास बसत नाही। कारण मराठी क्षेत्रातले मातृभाषा मराठी असणारे दूरध्वनी आणि दूरचेतना त्यांना फरकच कळत नाही, त्यामुळं समोरचा माणूस जरा हायपर झाला उद्या त्याच्या जीवावर बेतलं तर याची शाश्वती आम्ही कोण देणार? तर माझं नाव शेख नसीर शामत, माझं निशाणी टेलिफोन वार्ड नंबर 2 मध्ये मी उभा राहिलो आहे, राव रसा ग्रामपंचायत इलेक्शन 2021।